त्यामुळे 7 दिवसाची मुदत त्यांना पत्र प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. श्री जयंत पाटील यांनी एक याचिका दाखल केली आहे आणि एक इंटरिम ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. याचिका ही अपात्रतेसंदर्भातली आहे. सर्वप्रथम आपल्याला राजकीय पक्ष, मूळ राजकीय पक्ष कोण रेप्रेझेंट करत आहे ह्यावरती विचार करायला लागेल. ज्या याचिका महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात दाखल केल्या गेल्या होत्या त्या संदर्भातल्या ह्यापूर्वीही नोटिसा दिल्या गेल्या होत्या. आता आपण परत महाराष्ट्र विधिमंडळाने सचिवालयाने परत एकदा यांना रिमाइंडर नोटिसेस पाठवल्या आहेत आणि 7 दिवसात जेवढे रिस्पॉन्डंट्स आहेत या पिटिशन्समध्ये त्या सर्वांना आपलं लेखी म्हणणं हे दाखल करण्यास सांगितलं गेलं आहे आणि त्यामुळे 7 दिवसाची मुदत त्यांना पत्र प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. सर एक एक फक्त अजून गोंधळ आहे की राष्ट्रवादी विरोधी बाकावर कोण असेल त्या गटाबद्दल देखील तुमच्याकडे एक प्रस्ताव आलाय. जयंत पाटीलनी काही लेखी प्रस्ताव दिला त्याबद्दलची नेमकी काय? माझ्याकडे महाराष्ट्र विधानसभा सदस्य श्री जयंत पाटील यांनी एक याचिका दाखल केली आहे आणि एक इंटरिम ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. याचिका ही अपात्रतेसंदर्भातली आहे. त्या याचिकेची स्क्रुटिनी सध्या चालू आहे आणि त्या याचिकेची स्क्रुटिनी झाल्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोडमधल्या सगळ्या तरतुदींनाचं पालन झालं आहे का बघितल्यानंतर प्रायमा फेसी सगळ्या प्रोव्हिजन्स जे आहे त्या संदर्भात त्या सगळ्या त्यांचं पालन झालं आहे ह्याची खात्री पटल्यानंतर त्या संदर्भात आम्ही पुढची कारवाई करू. सर आसरवेळच्या संदर्भात राष्ट्रवादीनं दावा केला होता तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का? काय सांगता येईल तुम्ही? आसन व्यवस्थेच्या संदर्भात राष्ट्रवादीनं दावा केला होता. आसन व्यवस्था ही सगळी आम्ही अध्यक्ष ह्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल. तसंच आता राष्ट्रवादी बाबत देखील होऊ शकतो व्हीपचा देखील एक मत त्याबाबत कसं व्हीप जे आहे हे व्हीप ची नेमणूक करण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला आहे असं सुप्रीम कोर्टने आपल्या निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि असं असताना नेमका मूळ पक्ष कोणाचा किंवा कोण रेप्रेझेंट करतो ह्या विषयाची जोपर्यंत खात्री पटवून घेता येत नाही तोपर्यंत कोणी व्हीप बनावं कुठच्या ह्याच्यावरती निर्णय घेणं अवघड आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला राजकीय पक्ष, मूळ राजकीय पक्ष कोण रेप्रेझेंट करत आहे ह्यावरती विचार करायला लागेल.